जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, बातमी महत्त्वाची। आज कंधार शहरासह ग्रामीण भागात पावसाने रौद्र रूप धारण केले असून नागरिकांना यांचा मोठा फटका बसला आहे। जाम दिग्रस मार्गावरील पावसाच्या पाण्याने पूल वाहून गेल्याने नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे। दिग्रस येथे तर चक्क दुकानात व घरामध्ये पावसाचे पाणी घुसले आहे। पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त आमचे प्रतिनिधी राज कांबळे यांनी कॅमेऱ्यात कैद केलेले दृश्य। नमस्कार, मी सतीश देवकते, सरपंच प्रतिनिधी। मी बुजुवाडी पुलावर थांबलो आहे। या पुलाची अवस्था पहा। या पुलावरून जाण्याची रहदारी 100% ठप झालेली आहे। मानसिंगवाडी, बुजुवाडी, निमातंडा, चोवीतंडा, राठोडनगर या सर्व गावाची रहदारी या पुलावरून होत असते, परंतु कालपासून पडत असलेल्या पावसामुळे या पुलाने कसलं रूप धारण केलंय हे तुम्ही पाहताय। ही अवस्था पाहताय, भयंकर अवस्था आहे। या संदर्भात मी 2 महिन्यापासून पाठपुरावा शासनाच्या दरबारी करत आहे। यामध्ये मला सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे, आमचे नेते बालाजी पाटागडे साहेब, आमचे दुसरे नेते संजयजी घोशीकर साहेब यांनी मला पुढे सहकार्य केलं आहे, परंतु यामध्ये पाहणी झालेली आहे तहसीलदार, जिल्हा परिषद विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यामार्फत आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदनसुद्धा दिलेलं आहे। आता ती फाईल पालकमंत्री साहेबांच्या दारी आम्ही पोहोचू केलेली आहे आणि त्यानंतर पालकमंत्र्यांची मी 8 दिवसामध्ये भेट घेणार आहे। परंतु ही परिस्थिती, ही अवस्था ह्या आमच्या गावाने आजपर्यंत झेलला आहे। पालकमंत्री साहेब, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की आपण त्वरित लक्ष घालून आम्हाला पूल मान्य करावं असे आपणास मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। आणि या सदरील या परिसरातील जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करून आमच्याशी पाठबळ द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि इथेच